आज आपण नवीन पद्धतीने सोयाबीन करतो आहे याला आमच्याकडे सोयाबीन म्हणतात आणि बाकीची सर्व काही चँक्स म्हटलं जातं तर दोन वाटी सोया चँक्स घेतलेलं आहे त्यानंतर दोन टोमॅटो तीन मिडियम साईजचे कांदे दहा बारा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्याला टोमॅटोचे देटाचं जी साईड आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे अशा पद्धतीने इथं पहा आणि हा टोमॅटो उलट्या साईडनं अशा पद्धतीने करायचा आणि थोडी थोडी याला कट मारायची आहे जेणेकरून याचं साल आहे ते सहज निघलं जातं तर दोन्ही टोमॅटोंना अशा पद्धतीने कट मारून घेते मी त्यानंतर इथे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी आपलं हलकं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण सोया सोयाचे घेतलं होतं दोन वाट्या ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये कट केलेला आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे मी स सोलून घेतलेले तीन कांदे घेतले होते तेही याच्यामध्ये अशा पद्धतीने कट मारून टाकायचे आहेत अख्खे टाकले तर ते आतमधनं पूर्ण शिजणार नाही थोडे हलके शिजले पाहिजेत त्यानंतर इथे मी अख्खे टाकलेत टोमॅटो ते आपल्याला थोडे कट करून टाकूयात म्हणजे ते आतपर्यंत शिजले थोडं थोडा हलका शिजला पाहिजे जास्त नाही शिजवायचं आपल्याला हलका शिजला पाहिजे तर दोन्ही टोमॅटो मी कट करून टाकलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये तीन घेतलेल्या हिरव्या मिरच्या देखील टाकायच्या आहेत आणि त्यानंतर एक सात आठ लसणाच्या पाकळ्या देखील टाकायच्या आहेत आता याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण छान हे शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे आणि हि तर सोयाचेंक्स आहे ते डबल पटीने फुगलेलं आहे पाण्यामध्ये शिजल्यानंतर ते पाणी ऍब्झॉर्व करून घेतं आणि छान फुगलं जातं मस्त त्यानंतर कांदा देखील टोमॅटो देखील छान शिजला गेलेला आहे साल जाईपर्यंत आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सेपरेट सेपरेट पदार्थ काढायचे आहेत इथं मी सोयाचेंक्स आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने म्हणजे ते आपल्याला थंड करता येईल तर आणि बाकीचे जे टॉमॅटो मिरची लसूण कांदा आहे ते वेगळं करायचं आहे शिजवलेले सर्व साहित्य मी वेगवेगळं काढून घेतलेलं आहे इथं सोयाचेन्स त्यानंतर इथं मसाल्याचं साहित्य देखील आता हे शिजवून घेतलेले साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या शिजून घेतलेला कांदा लसूण घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी इथं टॉमॅटो शिजून घेतलेला आहे त्याची साल काढून आपल्याला टॉमॅटो देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर शिजल्यानंतर मिक्सर हे आपल्या टॉमॅटोची जे साल आहे ते सहज निघलं जातं तुम्ही पाहू शकता त्यानंतर याच्यामध्ये घालूयात अर्धा इंच अद्रक मुठभर कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर इथं मी अर्धी वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे ते देखील याच्यामध्ये घालायचं आहे तर ओलं खोबरं घेतला तरी चालतं ओलं खोबरं असेल तर ते भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं असलेलं आहे त्यामुळे मी भाजलेलं नाही आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचं आहे आता हा चमचा छोटा असल्यामुळे मी दोन चमचे वापरलेले आहेत त्यामुळे तुम्ही घेताना एक मोठा चमचा घेतला तरी चालतं त्यानंतर त्याच चमच्याने दोन चमचे मी जिरं घालत आहे तुम्ही वापरताना मोठा एक चमचा वापरा आता याच्यावर झाकण लावून आपण फाईन पेस्ट तयार करूया तरी तर मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आणि इथं आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे मी सोयाचेंक्स घेतलं होतं जे आपण शिजवून घेतलं होतं आणि सोयाचेंक्स आपल्याला पिळून घ्यायचं असतं कारण की जर पिळलं नाही आणि तशी जर रेसिपी केली तर कडवट लागू शकते त्यामुळे कंपल्सरी आपल्याला सोयाचेंक्स करताना सोयाचेंक्स आहे ते पिळून घेतलं पाहिजे तर त्याच्यातला कडवटपणा जो आहे तो निघून जातो तर पूर्ण सोयाचेंक्स आहे ते मी पूर्ण पिळून घेते अशा पद्धतीने पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे इथे मी सर्व सोया चँक्स पिळून घेतलेला आहे आता इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये आपल्याला मोठा एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे तर मी ठेचलेला थोडासा लसूण घेतला होता अर्धा चमचा तो टाकायला आहे त्यानंतर याच्यामध्ये मिडियम साईजचे दोन आपल्याला कांदे चिरून टाकायचे आहेत आणि हलके ब्राऊन होईपर्यंत आपल्याला दोनही लसूण आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे इथं आपला कांदा लसूण हलका ब्राऊन झालेला आहे कांदा लसूण हलका ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये बनवलेली पेस्ट मसाल्याची ती घालायची आहे पूर्ण आता हा मसाला आपल्याला हलका दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथं मी दोन ते तीन मिनटं छान मसाला फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात सर्वप्रथम पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही वापरू शकता एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा छोले मसाला असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालतं आता हे सर्व सुके मसाले आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि हा मसाला थोडासा सुका वाढतोय त्यामुळे या मसाल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे मिक्सरचं भांड धुवून पाणी घालत आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे मसाला भाजायला सोपं जातं सुका असेल तर मसाला जळू शकतो त्यामुळे असा ओलसरपणा असला तर तो चांगला भाजला जातो तुम्ही पाहू शकता छान मसाला आपला ओलसर झालेला आहे आता एक दोन ते तीन मिनिटं आपण झाकण ठेवून हा मसाला भाजून घेऊयात इथं मी दोन मिनटं छान मसाला भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा ओलसरपणा होता मसाल्याला मगाशी आता थोडा सुका झालेला आहे तो मस्त तसा परतून घ्यायचा आहे मसाल्याला म्हणजे खाली लागू नये यासाठी तर मसाला परतल्यानंतर मसाल्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सोया न्यूट्रेन जे आपण प पाण्यामध्ये शिजवून पिळून घेतलं होतं ते आणि याला आता आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये कोट करायचं आहे परतून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे या सोया न्यूट्रिनला लागला पाहिजे तर सोया न्यूट्रिन मी इथं मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गिरवी हवी आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी गरम ॲड करा नाहीतर याची चव निघून जाऊ शकते थंड पाणी वापरलात तर तर जसं आपल्याला गिरवी आहे त्यानुसार मी याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी ॲड करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त तुम्हाला जर पातळ असेल भातासोबत सुद्धा खायचं असेल तर पातळ बनवू शकता आणि जर भाकरीसोबत खायचं असेल तर तुम्ही जाड बनवू शकता तुमच्या मर्जीनुसार तर याच्यामध्ये जव जेवढं मला पाणी हवं आहे गिरवी आहे त्यानुसार मी पाणी ॲड करते याच्यामध्ये तर जशी मला गिरवी आहे त्यानुसार मी पाणी ॲड केलेलं आहे सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर इथं आपलं सात ते आठ मिनटं छान सोया न्यूट्रीन मी शिजवून घेतलेलं आहे आणि या रेसिपीचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि माझ्या पूर्ण घरातल्या माणसांना फुरऱ्या माणसांना ही रेसिपी खूप आवडते त्यामुळे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच ट्राय करते कारण की आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आणि ज्यांना नॉनव्हेज खात नाही त्यांना ही रेसिपी खूपच भन्नाट आहे कारण की नॉनव्हेजसुद्धा तुम्ही विसराल ज्यांना ज्यांना नॉनव्हेज खायचा कंटाळ येतो त्यांनी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तशीही ती हेल्दी आणि पौष्टिक देखील आहे आणि ही रेसिपी मी भातासोबत आणि भाकरीसोबतसुद्धा खाण्यासाठी बनवलेली आहे सर्वात शेवटी याच्यावर आपल्याला कोथंबीर थोडीशी चिरून टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो कोथंबीरचा फ्लेवर खूप त्याच्यामध्ये उतरतो त्यामुळे सर्वात शेवटी टाकायची आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही प्लेटमध्ये सर्व करूयात आणि ही सोया न्यूट्रीनची आपण रेसिपी बनवलेली आहे लहान मोठ्यांचे सर्वांनाच आवडते इतकी भन्नाट आणि सोप्या पद्धतीने आणि याचा गिरवीचा मसाला जो पा तुम्ही पाहू शकता अप्रतिम चाटून पोसून तुम्ही ताट खाऊ शकाल अशा पद्धतीचा मसाला बनतो अगदी जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी खूपच सोप्या पद्धतीची रेसिपी आहे मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी होते कमेंट मध्ये नक्की कळवायचं आहे मंडळी ही रेसिपी तुम्ही फेसबुक पेज बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तसंच फॉलो देखील करायचं आहे आणि मंडळी हीच रेसिपी तुम्ही जर युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी तुम्ही मिस नाही करणार चला तर मंडळी नेक्स्ट नवीन रेसिपीला भेटूया तोपर्यंत बाय धन्यवाद मंडळी